भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिकेच्या सर्वच्या सर्व जागा जिंकण्यासाठी कामाला लागा असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. शहर भाजपच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. येत्या 25 डिसेंबरला पनवेलमध्ये 3000 युवकांचा मेळावा घेणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. भाजपच्या बैठकांमध्ये खुली चर्चा होत असते. जास्तीत जास्त लोकाभिमुख कारभार करण्यासाठी पक्षाने सुराज्य पर्व हा कार्यक्रम हाती घेतलाय. लोकाभिमुख कारभारासाठी जे जे शक्य आहे ते करा असेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. सुराज्य पर्व याच्यामध्ये जे काय साधारण गोष्टी घेतल्या आणि काय काय करायचं म्हणून आदेश आपला दिलेला आहे, तर यामध्ये तुम्हाला कल्पना आहे अशा रीतीनं आपण जशी ही आपण सुराज्य पर्वामध्ये तुम्ही भागाभागामध्ये जायचं आहे आणि सुराज्य संकल्प यात्र सुराज्य रथ आणि तशा प्रकारचे प्रोग्राम आहे. आपण करायचे जर प्रोग्राम ना तर दंग्या हे पनवेलचा प्रोग्राम म्हणून महाराष्ट्रात समजलं पाहिजे. पनवेलचा प्रोग्राम हे कुठे समजलं पाहिजे? महाराष्ट्रात, जिल्ह्यात नाही. जिल्ह्यात आहे आपण, पण त्या दृष्टीने आपल्याला जर करायचं असेल तर पहिल्यांदा पूर्वतयारी असते का? मार्केट यार्ड मधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहामध्ये झालेल्या या बैठकीला जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख, शहराध्यक्ष जयंत पगडे, माजी नगराध्यक्ष चारुशिला घरत, जिल्हा चिटणीस अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते सी भगत तसेच पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, नगरसेविका आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे यांनी सुराज्य पर्व संदर्भात माहिती देत प्रभागातील पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन शासनाचा योजना घराघरात पोहोचवण्यासाठी बैठक घेण्याचे आवाहन केले. 52 वर्षांचा बॅकलॉग आमदार प्रशांत ठाकूर यांनी भरून काढला, म्हणूनच विरोधकांची डोकेदुखी वाढली आहे असे यावेळी युवा नेते परेश ठाकूर यांनी सांगितले. सर्वांना पटत आहे आणि हेच शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना दुखत आहे आणि म्हणत सांगतात ते इथं बकालपणाचा आरोप करतात किंवा इतर विविध आरोप करतात. ते आरोप करताना मुळात त्यांचा प्रॉब्लेम त्यांचा हा आहे की भारतीय जनता पार्टीने आमदार प्रशांत ठाकूर यांनी या पनवेल शहराचा जो 52 वर्षाचा कॅटलॉग जो बॅकलॉग होता तो भरून कशा प्रकारे काढलाय आणि कशा प्रकारे पनवेल इथं सध्या प्रगतीपथावरती आहे आणि ते सध्या इथं पनवेल पंचायत समितीमध्ये मात्र यांची 56 वर्ष यांची सत्ता होती. 56 वर्ष सत्ता असताना यांना काही करता आलेलं नाहीये. म्हणून ज्यावेळेला इथं 2014ची निवडणूक होती, 2011ची निवडणूक होती, त्यावेळेला आपण केलेला विकास कामं आपण जनतेपर्यंत घेऊन गेलो, परंतु आज कृषी कामगार पक्षाकडे मात्र 56 वर्षाची पंचायत समिती सत्ता असताना पण त्यांना काय करता आलं हे मात्र त्यांना इथं लोकांना दाखवता येत नाहीये. म्हणूनच ते आपल्यावरती इथं सध्या इथं चिकन फेक करायचा प्रयत्न करतायत.